नवीन पनवेल माथेरान महामार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाची दुराव्यवस्था झाल्याने त्या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी तसेच अपघात घडत आहे त्यामुळे हा उड्डाणपूल खड्डेमुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी अकरा वाजता पुलावर रस्ता रोको करण्यात येणार आहे याबाबतचे पत्र माजी नगराध्यक्ष व भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी सिडकोच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहे नवीन पनवेल येथील उड्डाणपुलामुळे पनवेल तालुक्यातील नेरे आणि माथेरानकडे जाणारे शेकडो गावे वाड्या पाडे जोडले गेले असून दळणवळणाचा हा प्रमुख मार्ग आहे या उड्डाण पुलाची पावसामुळे दुराव्यवस्था झाली आहे त्यामुळे परिसरातील शाळेत जाणारे हजारो विद्यार्थी नोकरदार महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिक लहान मोठे व्यावसायिक व ग्रामीण भागातून रानभाज्या फळे फुले विक्रीसाठी घेऊन येणारे यांना येथून जाताना त्रास सहन करावा लागत आहे या खड्ड्यांमुळे रोज अपघात होऊन अनेक जण जखमी होत आहे काहींना कायमचे जायबंदी व्हावे लागत आहे या पुलावरील रहदारीचा विचार करता पुलाच्या उतारावरील दोन्ही बाजूला सिमेंट कॉन्क्रीटीकरण होणे गरजेचे असताना सिडको त्याकडे दुर्लक्ष करीत आहे याबाबत तक्रार केल्यावर सिडको पावसाळ्यात तात्पुरते हे खड् पेवर ब्लॉकने बुजवत असते मात्र त्यामुळे भीक नको पण कुत्रे आवर असेच म्हणायची वेळ येते नवीन पनवेल उड्डाण पुलावरील खड्डे बुजविण्यासाठी त्या सिमेंट कॉन्क्रीट कामासाठी गुरुवारी सकाळी अकरा वाजता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उड्डाण पुलावरील वाहतूक रोखून धरणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष व भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी सिडकोच्या मुख्य अभियंत्यांना पत्राद्वारे दिला आहे या पत्रावर भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे माजी महापौर डॉक्टर कविता चौथमोल माजी नगरसेवक मनोज भुजबळ संतोष शेट्टी प्रकाश बिनेदार समीर ठाकूर माजी नगरसेविका सुशिला घरत ॲडव्होकेट वृषाली वाघमारे राजश्री बाबेकर व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत यांच्यासह इतर जण उपस्थित होते